नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 12 पुरंदरचा वेढा व तह शिकणार आहोत। चला तर मग सगळ्यांनी इतिहासाचं पुस्तक काढा आणि लक्ष द्या। काढले सगळ्यांनी पुस्तक? धडा 12 पुरंदरचा वेढा व तह लक्ष द्या। बघा, पहिला परिच्छेद काय आहे तो सुरतेवर छापा। या विजयानंतर, कोणत्या विजयानंतर? आपण बघितलं की शिवरायांनी शाहिस्ताखानाची फजिती कशी केली होती, ते जे त्याच्या प्राणावर येणार होतं ते त्याच्या 3 बोटांवर निभावलं, आणि ह्या यामुळे शाहिस्ताखान प्रचंड घाबरला होता, त्याने तर हायच खाल्ली होती। मग हा जो एक प्रकारचा विजय झालेला होता शिवरायांचा, या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत। औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशहावर जबरवचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला। हा औरंगजेब बादशहा, औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, म्हणजे त्यांनी खूप नुकसान केलेलं होतं। मग हे आता बादशहावर जबरवचक, वचक म्हणजे धाक, भीती, जबरवचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला। कुठे पुणे आणि कुठे सुरत? सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ होती, ती खूप सधन होती, श्रीमंत होती, आणि या बाजारपेठेवर शिवरायांनी छापा घातला। सुरतेवर छापा घालून शिवरायांनी लक्षावधी रुपयांची लूट मिळवली, म्हणजे लक्षावधी रुपये त्यांनी मिळवले। सुरतेच्या लुटीत शिवरायांनी मात्र नीती सोडली नाही, म्हणजे स्वतःच्या संस्काराच्या विरुद्ध जाऊन त्यांनी कोणतेही काम केले नाही। चर्च अथवा मशिदींना त्यांनी हात लावला नाही, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळांना त्यांनी इजा पोहोचू दिली नाही, स्त्रियांना त्रास दिला नाही, लहान मुलांनाही त्रास दिला नाही। परंतु सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशहा मात्र भयंकर चिडला, त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला। मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले, धाडले म्हणजे काय, पाठवले। कशासाठी? या शिवरायांचा बिमोड करण्यासाठी। आणि त्यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला। कुणाच्या सोबतीला? मिर्झाराजे जयसिंग। मिर्झाराजे जयसिंग हा औरंगजेब बादशहाचा बलाढ्य सेनापती होता आणि दिलेर खान हा विश्वासू सरदार होता। हे दोघेही जण अलोट खजिना, म्हणजे खूप सारा खजिना, पैसे घेऊन, अफाट दारू गोळा घेऊन ते शिवरायांकडे आले शिवरायांवर आक्रमण करायला। जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेनिशी दक्षिणेत येऊन दाखल झाले आणि अशा प्रकारे स्वराज्यावर फार मोठे संकट आले। सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतले तोच त्यांना एक दुःखद बातमी समजली। सन 1664 कर्नाटकातून त्यांना अशी बातमी समजली की शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघातात निधन झाले, म्हणजे अपघाती निधन झाले, म्हणजे शिकार करत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले। शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। मातोश्रींच्या गळाकडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले आणि स्वतःही ते सावरले। बघा, कधी झाली ही घटना? 1664 शहाजीराजांचं निधन झालं। तर पुढे बघूया आपण काय सांगितलं आहे ते। पुरंदरला मुघलांचा वेढा। पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता आणि हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेरखान जाणून होता। मग त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला। त्याची फौज तर फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा सुद्धा मोठा जिद्दीचा वीर होता। त्याच्या हाताखालचे शिपाई तर शूर गडी होते। हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढायला उभा राहिला। बघा, दिलेर खान तर
एवढी मोठी फौज घेऊन आलेला होता। मग दिलेरखानाच्या सुद्धा तोफा कडाडू लागल्या, तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले। पण इकडे मुरारबाजीसुद्धा मोठा जिद्दीचा वीर होता, त्याने तर त्याचे जे शिपाई होते त्या शिपायांना घेऊन तो सुद्धा लढायला तयार झाला। मुरारबाजी आणि त्याचे मावळे मात्र मागे हटले नाहीत, ते अधिकच जोराने झुंजू लागले। मुघलांनी तर तोफांचा भडीमार केला, भडीमार करणे म्हणजे काय, एकसारखा मारा करणे, आणि त्यामुळे काय झालं की माचीचा बुरुज ढासळला। आता माची म्हणजे काय ते तुम्ही शिकलेले आहात, आणि बुरुज म्हणजे असा जो उभा गोलाकार असतो त्याला म्हणतात बुरुज। मुघल माचीवर घुसले, दिलेरखानाने तर माचीसुद्धा जिंकली, म्हणजे मुघलांचं सैन्य माचीवर गेलं आणि तो भाग त्यांनी काबीज केला। तर मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला। बालेकिल्ला म्हणजे असा भाग की जिथून तुम्हाला खालचं बघता येईल, निरीक्षण करता येईल, असा हा किल्ल्याचा भाग असतो। आणि ते लढतच राहिले। दिलेरखान हे सगळं आपल्या छावणीतून बघत होता। छावणी म्हणजे काय, आश्रयासाठी बांधलेला तो तंबू, त्याला म्हणतात छावणी। ही सगळी लढाई दिलेरखान त्याच्या छावणीतून बघत होता। मुरारबाजी तर रागाने लाल झाला होता। त्याने 500 मावळे निवडले आणि त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला। बेत केला म्हणजे त्याने ठरवले की आता ह्या सगळ्यांना घेऊन आपण या मुघलांवर हल्ला करायचा। बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला, हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले। थोडा वेळ भयंकर लढाई झाली। मुघलांचे सैन्य अफाट होते, कारण त्यांनी अफाट सैन्य अलोट खजिना आणलेला होता। पण या मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला। धुव्वा उडवला म्हणजे त्यांना पराजित केले। शेवटी मुघलांनी माघार घेतली, ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव मुठीत घेऊन पळत सुटले। म्हणजे मराठ्यांचा मारा असा काही होता की त्यांचा पराभव झाला आणि ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव मुठीत घेऊन पळत सुटले। मुरारबाजीने तर त्यांचा पाठलाग सुरू केला। मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले आणि छावणीमध्ये तर एकच गोंधळ उडाला। बघा, दिलेरखानाच्या छावणीमध्ये घुसल्यानंतर छावणीमध्ये एकच गोंधळ उडाला। धावा धाव, आरडा ओरडा, किंकाळा यांचा हाहाकार उडाला। घाई घाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला आणि त्याने समोर पाहिले, तो त्यास मुरारबाजी दिसला। मुरारबाजीची तलवार तर कुणाच्या छाताडात, कुणाच्या मस्तकात, तर कुणाच्या कंठात घुसत होती। मुरारबाजी कुणालाही आटोपत नव्हता, कारण तो अतिशय द्वेषाने लढत होता आणि त्याचे शौर्य बघून तर दिलेरखान थक्क झाला। दिलेरखानाला बघून मुरारबाजी तर आणखीनच चवताळला। तो ओरडला, कापा, तोडा, मुर्दे पाडा, असे ओरडून तो शत्रूवर धावला। त्याची समशेर जोराने फिरू लागली। समशेर म्हणजे काय, त्याची तलवार। जो त्याच्या तलवारीच्या आड येत होता त्याला तो ठार करत होता। आणि या अशा झुंजणाऱ्या एकट्या वीराला, म्हणजे कोणाला, तर मुरारबाजीला, या मुघलांनी सहो बाजूने घेरले। इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला। अंबारी म्हणजे काय माहिती आहे, अंबारी म्हणजे तुम्ही बघितलं आहे का, मोठा हत्ती आणि हत्तीच्या वर एक असं छोटं सिंहासन असतं, त्याला म्हणतात अंबारी। म्हणजे पूर्वीच्या काळी या अंबारीत बसून राजे महाराजे येत असत, तर कधी तुम्हाला आता हे चित्रामध्ये वगैरे बघायला मिळेल। मग दिलेरखान अंबारीतून ओरडला, थांबा, आणि त्याच्या आदेशासरशी मुघल थांबले। क्षणभर ते मागे सरले। खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही। समशेर बहाद्दर म्हणजे जो तलवार चालवण्यात पटाईत असतो, त्याला म्हणतात समशेर बहाद्दर। तू आमच्या बाजूला ये, कौल घे, बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील। मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले आणि रागाने त्याचे डोळे लाल झाले। तो चवताळून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं, तुझा कौल घेतो की काय, आम्हाला काय कमी आहे, आणि तुझ्या बादशहाची जहागिरी कुणाला हवी आहे। बघा,
या दिलेरखानाने काय केलं की त्यांनी बघितलं की मुरारबाजी हा शूरगडी आहे, समशेर बहादर आहे. मग त्याने मुरारबाजीला आमिष दाखवले, कशाचे? मुघलांच्या सरदारकीचे. पण शिवरायांचे हे सारे जे सरदार होते, शिवरायांचे सारे शिपाई होते, ते खूप कसे होते? निष्ठावंत होते, स्वामीनिष्ठ होते ते. तो हा मुरारबाजी कैया दिलेरखानाच्या आमिषाला बळी पडला नाही, तर तो काय म्हणाला की आम्ही तुझ्या बाजूने कौल घ्यायचा कशासाठी? आम्ही शिवाजी महाराजांची माणसं आहोत, आम्हाला आमच्या राज्यात काही कमी नाही आहे, आणि तुझ्या बादशहाची जागीर कुणाला हवी आहे? मुरारबाजीने तर खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. कत्तल करत म्हणजे जो त्याच्या तलवारीच्या आड येत होता त्याला तो मारत सुटलेला होता. मग दिलेरखानाने अंबारीतून बाण सोडला. त्याने बघितलं मुरारबाजी काही आपल्या आमिषाला बळी पडत नाही. मग त्याने अंबारीतून बाण सोडला आणि तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. कंठ कंठ अशाला म्हणतात जो गळ्यामध्ये असतो, त्याला म्हणतात कंठ. आणि हा मुरारबाजी जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला. बघा, हा मुरारबाजी जमिनीवर कोसळला म्हणून सगळेजण दुःख करत बसले का? नाही, तर त्यांनी त्याचा देह उचलला आणि त्यांनी बालेकिल्ला गाठला. आपला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले. पण एक मुरारबाजी पडला तर काय झाले? आम्ही सुद्धा सगळे शूर आहोत, आम्ही हिम्मत धरून लढतो, असे म्हणून त्यांनी न डगमगता पुन्हा लढायला सुरुवात केली आणि ते लढतच राहिले. ही बातमी जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले. त्यांनी विचार केला की एक एक किल्ला आपल्याला वर्ष वर्ष लढवता येईल, पण मुरारबाजीसारखी अशी माणसं, शूर माणसं विनाकारण मरायला नको. आणि शिवरायांना हे नको होतं की आपल्याकडचे सगळे शूर माणसं आपण या असल्या लढाईमध्ये बळी पाडायचे. पण मग आता काय करणार? कारण शक्ती तर काही चालत नव्हती, कारण या दिलेरखानाकडे, मिर्झाराजे जयसिंगाकडे अफाट असं सैन्य होतं, अफाट दारुगोळा होता, खजिना होता. इथे शक्ती चालवून तर काही उपयोगाचं नव्हतं आणि युक्तीसुद्धा उपयोगी पडत नव्हती. मग तेव्हा काही काळ तर आपण माघार घेणेच योग्य, म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. तह म्हणजे काय? तह म्हणजे करार, समझोता मुघलांशी करायचा असं शिवरायांनी ठरवले. मग शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. जयसिंग म्हणजे कोण? मिर्झाराजे जयसिंग. आणि त्यांनी त्याच्याशी मुच्छद्दीगिरीचे बोलणे केले. मुच्छद्दीगिरी म्हणजे काय? जे लढाऊ धोरणाला शोभेल असे बोलणे त्यांनी केले. आणि ते काय म्हणाले बघा. ते म्हणाले, मिर्झाराजे, आपण रजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. रजपूत, त्यांनी काय म्हणाले की आपण रजपूत आहात आणि आमचे दुःख तर आपण जाणतच आहात की आम्ही स्वराज्यासाठी हे सगळं करत आहोत. बादशहाच्या स्वाऱ्यांनी तर महाराष्ट्राची धुळधान उडालेली आहे, महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. लोकांचे यामध्ये हाल होत आहेत, लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आणि आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. बघा, शिवरायांनी त्यांच्या परीने या मिर्झाराजे जयसिंगांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की मी हे स्वराज्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि तुम्ही या स्वराज्यामध्ये आम्हाला मदत करायला पाहिजे. स्वराज्य उभे करण्यासाठी तुम्ही जर आम्हाला मदत कराल तर आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी उभे राहू. परंतु हा मिर्झाराजे जयसिंग मोठा धूर्त होता, चालाक होता. त्याने शिवरायांचं म्हणणं सहजासहजी ऐकले का? नाही. तर त्याने काय केले बघा. तर त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले आणि त्यांनी तह केला. काय तह केला? की या तहात शिवरायांनी 23 किल्ले आणि त्याखालचा 400,000 होनांचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले. होनांचा मुलूक म्हणजे काय? होन म्हणजे काय? होन हे त्यावेळेचं चलन होतं. म्हणजे जसं आता रुपया आहे, तुम्हाला रुपया पैसा हे माहिती असेल,
तसंच त्यावेळेला होन होन हे चलन होतं. हे 23 किल्ले शिवरायांनी जिंकलेले 23 किल्ले आणि त्या खालसा 23 लक्ष होनांचा मुलुक हा त्यांनी कुणाला द्यायचा आहे, मुघलांना द्यायचा. आणि हा तह झाला 1665 साली झाला, म्हणजेच याला म्हणायचं पुरंदरचा तह. हा पुरंदरचा तह तर झालाच, परंतु याच वेळेला जयसिंगाने असे सांगितले की शिवरायांनी आग्र्यास जायचे आणि बादशहाची भेट घ्यायची असे जयसिंगाला सुचवले आणि त्यांच्या सुरक्षिततेची हमीसुद्धा घेतली. कोणाच्या सुरक्षिततेची? शिवरायांच्या सुरक्षिततेची. म्हणजे पुरंदरचा तह कधी झाला? 1665 साली. आणि 1664 साली शहाजीराजांचे अपघाती निधन झाले. बघा आता पुढे काय झालं आहे ते. बघा इथे दिसतंय, हे आहेत जयसिंग, मिर्झाराजे जयसिंग, आणि हे आहेत शिवराय. शिवरायांनी जयसिंगाशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले, परंतु जयसिंग धूर्त होते, मिर्झाराजे जयसिंग धूर्त होते. त्यांनी शिवरायांचं म्हणणं सहजासहजी ऐकले नाही, तर त्यांनी शिवरायांना तह करायला सांगितला आणि त्या तहामध्ये सुद्धा खूप मोठं त्यांनी मागून घेतलं. म्हणजे काय मागून घेतलं? की 23 किल्ले आणि त्या किल्ल्यांच्या खालचा 400,000 होनांचा मुलुक. आणि शिवरायांनी हे मान्य तर केले की शिवरायांनी आग्र्याला जाऊन बादशहाची भेट घ्यावी. ह्या जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला, कारण शिवरायांना माहीत होते की मिर्झाराजे जयसिंगसुद्धा धूर्त आहे आणि बादशहा कपटी आहे. कपटी म्हणजे खोटे वागणारा. स्वतःच्या भावांशीसुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते. तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यायचे असे शिवरायांनी ठरवले, कारण वेळच तशी होती जिथे शक्ती चालत नव्हती, युक्ती उपयोगात येत नव्हती. अशा वेळेला माघार घेणं योग्य होतं, कारण शिवरायांना त्यांचे शूर माणसं गमवायचे नव्हते. आपण बादशहाची भेट घेण्यास तयार आहोत असे शिवरायांनी खूप विचार केल्यानंतर जयसिंगाला कळवले आणि त्यासाठी आपण आग्र्यालाही जायला तयार आहोत असेही शिवरायांनी जयसिंगाला कळवले. बघा धडा अतिशय छान आहे, सुंदर आहे. आणि हा धडा तुम्ही एकदा दोनदा वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यावेळचे लोकसुद्धा किती विचार करत होते, विचार करून सगळ्या कृती करत होते. आणि शिवराय तर खूप पुढचा विचार करत होते, खूप पुढचा विचार करून. आणि नेहमी त्यांच्याकडे दोन्ही प्लॅन तयार असायचे की प्लॅन ए आणि प्लॅन बी, असं झालं तर काय करायचं आणि तसं झालं तर काय करायचं, असे दोन्ही प्लॅन त्यांचे तयार असायचे. ते मी तुम्हाला पुढे सांगेनच की काय आहे ते. बघा आता हा धडा पूर्ण वाचायचा आहे आणि नंतर त्याच्या खाली दिलेला हा जो स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. दुसरा आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. आणि प्रश्न चौथा आहे, पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा. आहे तर अतिशय सोपं आहे. औ म्हणजे औरंगजेब, पू म्हणजे पुरंदर, मु म्हणजे मुरारबाजी. नंतर काय आहे बघा, नंतर दी म्हणजे दिलेरखान. आणि आणखीन काय आहे तो शब्द बघा. आता तुम्हाला मी 4 शब्द सांगितले, चौथा शब्द तुम्ही शोधा. ठीक आहे, ज म्हणजे कोण येईल? जयसिंग. बरोबर, मिर्झाराजे जयसिंगचा जयसिंग. कळले धडा? मुलांनो, आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 12 पुरंदरचा वेढा व तह शिकलेलो आहोत. हा धडा अतिशय सुंदर आहे. धडा तुम्ही एकदा दोनदा वाचा आणि त्या धड्याखाली दिलेल्या स्वाध्यायातील प्रश्न तुमच्या वहीत लिहा, प्रश्नांची उत्तरे लिहा. तसेच इथे एक उपक्रम दिलेला आहे की तुमच्या परिसरातील किल्ल्याला भेट द्या आणि त्या किल्ल्याविषयी शिक्षकांकडून माहिती मिळवा. तुम्हीसुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही तर तुम्हाला सांगूच, परंतु तुम्हाला ज्या किल्ल्याविषयी चांगल्या प्रकारे माहिती असेल
त्या किल्ल्याची माहिती सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करा. आधी ते तुम्ही लिहून काढा आणि मग तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बाय बाय.